आज आपण उदाहरण संग्रह 9 अभ्यासणार आहोत. उदाहरण संग्रह 9 मध्ये पहिलं उदाहरण आहे, एका निवडणुकीत 13,47,048 स्त्रियांनी व 14,29,638 पुरुषांनी मतदान केले, तर एकूण मतदान किती झाले. आता आपल्याला इथं काय काढायचं आहे, निवडणुकीमध्ये स्त्रियांनी केलेले मतदान, स्त्रियांनी केलेले मतदान 13,47,048 आहे. दशलक्षापासून सुरुवात होते, आपण इथे सुरुवात करू 13,47,048 पुरुषांनी केलेले मतदान 14,29,638 यांची आपण बेरीज करू, कारण आपल्याला या दोघांच्या केलेल्या मतदानाची एकूण करायची आहे, ते दोघं मिळवायचे आहे, म्हणून आपल्याला बेरीज करावी लागेल. 8 आणि 8 16 होता, 16 पैकी 7 लिहिला, 1 अक्षरा गेला. 3 आणि 4 7, 7 आणि 1 8 होता. 6 मध्ये 0 मिळवले, 6. 9 मध्ये 7 मिळवले, 9 च्या पुढे 7 16 अक्षरा 1. 2 आणि 4 6 6 आणि 1 7 4 आणि 3 7 1 आणि 1 2. आपण इथे लिहू शकतो की स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून 27,76,686 एवढे मतदान केले. दुसरं उदाहरण आहे, 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या याची बेरीज किती आहे. या ठिकाणी आपण सर्वात मोठी 6 अंकी संख्या लिहून घेऊया, 9,99,999. सर्वात लहान 6 अंकी संख्या आहे 1,00,000. आपल्याला या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आहे, त्यांची बेरीज करूया. 9,00,009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 ,
गणिताचं उत्तर येतं. सर्वात मोठी सहांकी संख्या, सर्वात लहान सहांकी संख्या, आणि त्यांचं हे उत्तर येतं. एका गिरणीत मागील वर्षी 17,24,938 मीटर कापड तयार झाले, या वर्षी 23,47,056 मीटर कापड तयार झाले, तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले. या ठिकाणी आपल्याला दोन्ही वर्षात तयार झालेले एकूण कापड किती ते काढायचं आहे. आता आपण इथं उदाहरणाची मांडणी करताना मागील वर्षी तयार झालेले कापड मागील वर्षी तयार झालेले कापड 17,24,938 मीटर, 17,24,938 मीटर, आणि या वर्षी तयार झालेले कापड, या वर्षी तयार झालेले कापड आहे 23,47,056, 23,47,056 मीटर. तर आपल्याला काढायचे आहे की दोन्ही वर्षी मिळून किती कापड तयार झाले. या ठिकाणी आपल्याला हे कापड काढण्यासाठी याची बेरीज करावी लागेल. मग आपण या ठिकाणी बेरीजची मांडणी करून घेऊ. 17,24,938 अधिक 23,47,056 मीटर यांची बेरीज करू. 6 आणि 8 14, 1404 मिळाला,
चला एक, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, अच्छा आहे ना, नाही 9 8 0 9, 7 4 11, अच्छा पुन्हा एक, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, अच्छा एक, 2 3 3 आणि 1 4, दोन्ही वर्षी मिळून 40,71,994 मीटर कापड तयार झाले. आपण इथे खाली लिहू शकतो की दोन्ही मिळून, दोन्ही वर्षे मिळून चाळीस लाख 71,994 मीटर कापड तयार झाले. या पद्धतीने आपण उदाहरण मांडणी करून सोडवू शकतो आणि उत्तर काढू शकतो. या उदाहरणाचा संग्रहातील 5वं उदाहरण आहे. राज्य शासनाने शाळांना 34,62,940 रुपयांचे संगणक व 3,26,578 रुपयांचे दूरदर्शन संच दिले, तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले? दोन्हींची आपण पुन्हा बेरीज करूया. 34,62,940 रुपयांचे संगणक संच दिले, 3,26,578 रुपयांचे दूरदर्शन संच दिले, याची आपण बेरीज करावी लागेल. कारण दोन्ही वर्षात दोन्ही वस्तूंचे दिलेले जे संच आहे ते एकूण करायचे आहे. एकूण किती रुपयांचे साहित्य दिले हे करण्यासाठी आपल्याला याची बेरीज करावी लागेल. 8 8 0 9 8 7 आणि 4 11, अच्छा 1 9 आणि 5 14, 14 आणि 7 1 15, पुन्हा अच्छा 1 2 आणि 6 8, 8 आणि 1 9, 6 आणि 2 8, 4 आणि 3 7, इथे 3 अंक काही मिळवले नाही, 3. 37,89,518 रुपयांचे साहित्य शासनाने दिले असा आपल्याला खाली लिहिता येईल. ₹37,89,518 रुपयांचे साहित्य दिले. उदाहरण संग्रह 9 मधील रीत बघून आपण उदाहरणे सोडवा आपल्या शिक्षकांना दाखवू.